म्हणजे माझ्या बाबांपासूनचा. माझे बाबा हे बेडेकर विद्यामध्ये जे आहे नवपाड्यातले शिक्षक होते, तसेच मी सुद्धा तिथे एक विद्यार्थी म्हणून तिथे शिक्षण पूर्ण केलेलं आहे. आणि एक वर्ष तिथे मी शिक्षिका म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. आणि जेव्हा मी बेबी कन्सीव्ह केलं तेव्हा मी इथे नव्हते, मी औरंगाबादला असायचे. पण माझं आधीपासून डिसाइडेड होतं की केव्हाही मी बेबी डिलिव्हर करेन तर मी बेडेकरांकडे करेन, कारण की खूप आधीपासूनचे त्यांचा संबंध आणि त्यांचे जे काही गोष्टी आहेत की त्या किती व्यवस्थितपणे पार पाडतात हे मला माहिती होतं. सो सातव्या महिन्यात प्रेग्नन्सीचे असताना मी इथे आले आणि मी महेश बेडेकरांकडे माझी ट्रीटमेंट करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर नवव्या महिन्यात आल्यावरती कळलं की माझं बाळ हे पायाळू आहे. तर बेडेकरांनी मला सांगितलं की न घाबरता तुम्हाला तुमचं बाळ व्यवस्थितपणे आपण डिलिव्हर करूया. सो ठरल्याप्रमाणे माझं बाळ हे नवव्या महिन्यामध्ये व्यवस्थितपणे डिलिव्हर झालं आणि ते खूप हेल्दीसुद्धा आहे. आणि खूप मी खुश आहे, त्यांची ट्रीटमेंट मला मिळालेली आहे. इव्हन इथला जो स्टाफ आहे तो खूप छान आहे. म्हणजे रात्री तुम्ही त्यांना 12 वाजता बोलवा की सकाळी 5 वाजता बोलवा, प्रत्येक वेळेस 2 मिनटं तुमच्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी ते तुमच्यासाठी उभे असतात. आणि मावशासुद्धा किती वेळा तुम्ही बाळाला बांधायला जा किंवा किती त्यांनी शिशू केली तरीसुद्धा ते तुमच्यासाठी नेहमी असतात. आणि त्याचप्रमाणे इथलं जेवण म्हणा किंवा नाश्ता म्हणा, वेळेवरती येणं, सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे पार पाडल्या जातात. त्याचप्रमाणे इथलं हायजीन म्हणजे स्वच्छता, धुणं पुसणं किंवा पेशंटची सुद्धा जेव्हा डिलिव्हरीनंतर जी काळजी घेतली जाते तीसुद्धा खूप व्यवस्थितपणे घेतली जाते. आणि मी खूप खुश आहे. आणि मी तर हे डिलिव्हरी झाल्यानंतरचं माझं फीडबॅक देते, पण त्याच्या आधीचे सुद्धा जेव्हा मी माझे काही माझ्या फ्रेंड्स आहेत त्यांचे आयटीएलचे अनुभव आहेत ते सुद्धा शेअर केलेले आहेत. सो तेव्हाही मी लोकांना रेकमेंड केलं की तुम्ही बेडेकरांकडे जाऊन तुमची डिलिव्हरी करा. आणि आत्ता तर मी स्वतःहून एक्सपिरियन्स केल्यामुळे अधिकचपणे सांगणार आहे की नक्कीच तुम्ही बेडेकरांकडे या आणि तुमचे बाळ आणि तुमची स्वतःची जी काही डिलिव्हरी प्रोसेस आहे खूप सुंदर आणि छान अशी स्मूथपणे तुम्ही ते करू शकाल. त्यामुळे कधीही तुम्ही ठाण्यामध्ये असेल किंवा जवळपास असेल तर नक्की बेडेकरांकडे येऊन तुमच्या बाळ आणि तुमची ट्रीटमेंट आणि तुमची डिलिव्हरी करून घ्या. थँक्यू.